नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक पेपर 10वा, ज्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्यशास्त्र। या साहित्यशास्त्र अभ्यासपत्रिकेमध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे साहित्याचं स्वरूप, दुसरं प्रकरण आपण पाहत आहोत साहित्याचे प्रयोजन। कालच्या भागामध्ये आपण प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजनाचं स्वरूप, प्रयोजन आणि परिणामातील फरक, काही प्राचीन संस्कृत कवीने सांगितलेली काव्य प्रयोजने कोणती आहेत, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला। तसं जर विचार केलं तर वाङ्मय किंवा साहित्य हे व्यावहारिक ज्ञान देण्याचं काम करत असतं, सन्मार्ग दाखवण्याचंही काम करत असतं, मार्गदर्शन करते, व्यक्तिमत्व फुलवते, नैतिकता शिकवते, संस्कार करते, साहित्यातील सुविचार सुवचन सुविचार हे आपले जीवन उजळून टाकत असतात। इतकंच नाही तर साहित्य हे चिरतरुण आनंद देण्याचं काम करत असतं। अशा या साहित्याचे कोणते ना कोणते निश्चित प्रयोजन असते, त्या प्रयोजनाचा विचार आपणाला आज करावायचा आहे। कारण ब्राह्मणी काव्यालंकार ग्रंथामधलं हे धर्म अर्थ काम मोक्ष या प्रयोजनाबरोबरच ज्ञान प्रीतानंद आणि कीर्ती असे 64 कलाचे 3 प्रयोजन पाहिले। अभिनवगुप्ताने प्रीती आणि उत्पत्ती या 2 प्रयोजनं सांगितलेली आहेत। प्रीती म्हणजे आनंद आणि उत्पत्ती म्हणजे 4 पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी आवश्यक असलेला उपायाचा बोध। दंडिनी ही लोकयात्रा प्रवर्तन व यश या प्रयोजनाबरोबरच चतुर्वर्ग फलायात्म हेही एक साहित्याचं प्रयोजन पाहिलं सांगितलेलं आहे। वामन आणि प्रीती आणि कीर्ती ही 2 काव्याची प्रयोजनं सांगितलेली आहेत। आणि भरतमुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये समर्थ असूनही दुःखात असणारे आणि असमर्थ असलं तरी साहजिकच अधिक दुःखात असणारे लोक असतात, अशांना काही समाधान व विश्रांती मिळावी अशा पद्धतीचं प्रयोजन सांगितलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भरतमुनींचे प्रयोजन योग्य वाटतं, कारण या वाटेत जीवनाच्या काटेच फार होते, हळुवार जीवनांचे हळुवार वार होते। माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये हे काटे दडले गेलेले आहेत, कारण दुःखी जीवन, कष्टमय जीवन या कष्टमय जीवनाचं चित्रण करत असताना या गोष्टी आपणाला जाणवतात। आणि हे सगळं पाहत असताना आपणाला प्रयोजन म्हणजे काय या गोष्टीचा विचार करावाच लागणार आहे। आणि भारतीय वाङ्मय प्रयोजन कोणकोणती आहेत या संदर्भाचाही विचार आपण करत आहोत। आतापर्यंत मी काही साहित्यशास्त्रज्ञांची प्रयोजनं सांगितलेली आहेत, भाम असो, अभिनवगुप्त असो, दंडी असो, भरतमुनी असो, यांनी जे काही प्रयोजन आहेत ते सांगितलेले आहेत। काही प्रयोजन मी सांगितलं की रसिकगत असतात आणि काही लेखकगत प्रयोजन असतात। साहित्याचं प्रयोजन कोणतं ना कोणतं असतं, वाङ्मयाचं प्रयोजन कोणतं ना कोणतं असतं। मी सांगितलं मग फुटपट्टीचं प्रयोजन मोजमाप करणे हे आहे, पण तिचा उपयोग मारण्यासाठी केला तर इष्ट प्रयोजन होणार नाही। मग इष्ट अर्थाने युक्त असे प्रयोजन असणं गरजेचं आहे। भारतीय वाङ्मयीन प्रयोजन किंवा संस्कृत प्रयोजन किंवा मम्मटाने सांगितलेली काव्य प्रयोजनं आपणाला पाहावयाची आहे। मम्मटाने सांगितलेली काव्याची प्रयोजनं कोणती, संस्कृत साहित्यशास्त्रज्ञाने मांडलेल्या प्रयोजन विचारात मम्मटाचे काव्यप्रयोजन खूप महत्त्वपूर्ण आहेत। आचार्य मम्मट यांनी काव्यप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये प्रयोजनाची एक कारिका स्पष्ट केलेली आहे। काव्य यशस्वी अर्थ करते, व्यवहार विदेश वेत रक्षते, सद्यपरी निवृत्त आहे, कांता संमित्त उपदेश युजे, असं त्यांनी प्रयोजनाची एक कारिका सांगितलेली आहे। काव्य यशस्वी अर्थ करते, व्यवहार विदे आणि श्वेत रक्षत आहे, सद्यपरी निवृत्त आहे, कांता संमित उपदेश युजे, अशी प्रयोजनाची कारिका मम्मटांनी खूप सुंदर पद्धतीनं सांगितलेली आहे। त्यानुसार काव्याची प्रयोजने कोणती, तर पहिलं प्रयोजन आहे काव्य यशस्य, यश किंवा कीर्ती हे काव्याचं किंवा साहित्याचं, साहित्य वाङ्मयाचं प्रयोजन आहे। यश प्राप्ती हे प्रयोजन लेखकगत आहे, कारण एखादी कलाकृती मग कविता असो,
काव्यसंग्रह असो, नाटक असो, चरित्र असो, आत्मचरित्र असो, कादंबरी असो, कुठल्याही पद्धतीची कलाकृती असो, ती कलाकृती जेव्हा प्रसिद्ध होते आणि ती लोकप्रिय होते तेव्हा मात्र लोकप्रिय झाल्यानंतर लेखकाला यश प्राप्ती होत असते. कारण कीर्ती किंवा प्रसिद्धी हे प्रत्येक लेखक कवीला मिळावी असे वाटतच असते. माझी कलाकृती गाजावी, लोकप्रिय व्हावी या हेतून लेखक एखाद्या कलाकृतीचं लिखाण करत असतो आणि ती कलाकृती खूप गाजत असते. ग्रामीण कवी इंद्रजित भालेरावांची कविता गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचं तोडवीत रस्ता, गावाकडं चल माझ्या दोस्ता, ही कविता खूप गाजली, खूप लोकप्रियता या कवितेनं मिळवून दिली, त्याच्यावर टिपाटिप्पणी पण झाली. जसे टीकाटिप्पणी झाली तशी जी लौकिकता आहे त्या कवितेनं लौकिकतेची कसोटी गाजली. त्यांच्या अनेक पिकपाणी नावाचं काव्यसंग्रह असेल, पेरा नावाचं काव्यसंग्रह असेल, त्या खूप गाजले काव्यसंग्रह. कारण शेतकरी बापाची कवितासुद्धा खूप त्यांची गाजली. नादो मानोरांच्याही अनेक कविता गाजल्या आणि बहिणाबाई चौधरी तर चालतं बोलतं एक विद्यापीठ होत्या, त्याही खूप लोकप्रिय झाल्या. यश कुणाला आवडत नाही, प्रत्येकाला यश आवडत असतं. कीर्ती व्हावी, आपल्या काव्याची नावलौकिकता व्हावी, आपली एखाद्या कादंबरीची नावलौकिकता व्हावी, नाटक आपलं गाजावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि यश किंवा कीर्ती हे मिळण्यासाठी लेखक लिखाण करतो, साहजिक आहे ते, कुणालाही वाटतं. इथपर्यंतची इच्छा साहजिक आहे. पण आपल्याला यश मिळावे, प्रतिष्ठा मिळावा, मिळावे मोठेपणा मिळावा, कवीच्या काव्य लिहिण्यामागचा जरी हा हेतू असला तर अर्थप्राप्तीची इच्छा बाळगण्यापेक्षा कवीनी यश प्राप्तीची इच्छा बाळगणे वावगे नाही. आपली कलाकृती गाजावी, लोकांच्या तोंडामध्ये राहावी. मग ययातीसारखी कादंबरी गाजली, मृत्युंजयसारखी कादंबरी गाजली, झाडाझडतीसारखी कादंबरी गाजली, साता उत्तराची कहाणी नावाची कादंबरी खूप गाजली, तडजोड ही अरुण साधूची कादंबरी गाजली, सिंहासन ही त्यांचीच कादंबरी आहे अरुण साधूची, अनेक कादंबऱ्या त्या दृष्टिकोनातून गाजल्या. मेलन आहे अजून आबाळ, बालाजी मदन इंगळे यांचाही काव्यसंग्रह खूप गाजला. अण्णाभाऊ साठेंच्या बऱ्याच कादंबऱ्या नाटकं गाजली, लोकनाट्य वगनाट्य, व्यंकटेश माडगूळकरांसारखे बनगरवाडीसारखी कादंबरी खूप गाजलेली आपणाला पाहायला मिळते, नटसम्राटसारखं नाटक गाजलं, आणि गीतांजली रवींद्रनाथ टागोरांची गाजली, ज्याला नोबेल पुरस्कार भेटला. म्हणजे हे सगळं लोकप्रियता, यशप्राप्ती, कीर्ती ही प्रत्येक लेखकाला आवडत असते आणि ही इच्छा बाळगणे इतकं काही वावगं नाही. आपले साहित्य लोकांनी आवडीनं वाचावे, साहित्य रूपाने आपली कीर्ती चिरंतन राहावी असे कवीला वाटते. म्हणूनच अर्थप्राप्तीपेक्षा यशप्राप्तीची इच्छा खूप मोठी आहे. कालिदासासारख्या महाकवीलाही आपली स्तुती आवडते. गुणाढ्य या कवीने आपल्या काव्याचा अपमान झाल्यामुळे आपले काव्य अग्नीला अर्पण केले. का? त्याच्या पाठीमागं यश किंवा कीर्ती हे प्रयोजन आहे. कारण आपल्या काव्याचा अपमान झाला म्हणून त्यानं ते काव्य सगळे जाळून टाकले. एवढा मोठा महान गुणाढ्य कवी, म्हणजे त्यालाही अपमान सहन झाला नाही. म्हणजे प्रत्येक कवीला, लेखकाला, नाटककाराला, कादंबरीकाराला, ललित गद्य चरित्रकाराला सगळ्यांनाच यश किंवा कीर्ती आवडत असते. पण खरोखरच सर्व कलावंत कवी लेखक आपल्याला यश मिळावे म्हणून कलाकृती निर्माण करतो का? तर त्याचे उत्तर आपणाला नाही असं सापडेल. कारण प्रत्येक लेखक आपली कलाकृती गाजेलच म्हणून नाही, आपल्या कलाकृतीचं मूल्य तो ठरवित असतो, आपल्याला काय द्यायचे या हेतूसाठी तो लिखाण करत असतो. प्रयोजन ज्याला म्हणावं, आपली कलाकृती गाजावी यापेक्षा
कीर्ती मिळावी ही इच्छा तर अधिक उदत्त आहे, पण प्रत्यक्ष असा स्वार्थ मात्र नसतो, कारण कलावंत आणि लेखक हे स्वतःच्या सुखासाठी कलाकृतीची निर्मिती करत नसतात। कारण स्वतःचं सुख मिळावं म्हणून कलाकृतीची निर्मिती कुठलाच कलावंत करत नसतो। साहित्य निर्मिती ही यशाच्या पाठीमागं किंवा कीर्तीच्या पाठीमागं जाऊन होत नसते। बालकवी असतील, मर्डेकर असतील, खांडेकर असतील, फडके नाशी फडके असतील, लक्ष्मण गायकवाड असतील, अनेक अशा मोजक्या लेखकांनाच किंवा कवींनाच यश मिळालेलं होतं। याचा अर्थ यांच्याच कलाकृती चांगल्या आणि यश न मिळाल्या, कीर्ती न मिळाल्या लेखकाच्या कलाकृती चांगल्या नाहीत असा होतो का? नाही आहे। त्यांचंसुद्धा लेखन दर्जेदार असू शकतं, कारण यश किंवा कीर्ती मिळावी हाच हेतू साहित्य लिखाणाच्या पाठीमागं आहे असं म्हणता येणार नाही। हेही तितकंच महत्त्वाचं आहे। सर्व कवीला यश मिळाले याचा नेम, यश मिळेलच याचा नेम काय आहे? यश प्राप्तीसाठी कलावंत लिखाण करत नसतो, कलाकृतीतील निर्मितीच्या आनंदासाठी तो लेखन करत असतो। आपल्याला कलाकृतीची निर्मितीचा आनंद संत ज्ञानेश्वर असो, नामदेव असो, चोखामेळा असो, कानोपात्रा असो, जनाबाई असो, एकनाथ असतील किंवा संत तुकारामासारखे कवी असतील, या संत कवीने आपल्या काव्यलेखनापूर्वीच यश किंवा कीर्ती, मानसन्मान यांच्याही पलीकडे ते गेले होते। त्यांना यश प्राप्तीची गरज होती का? अभंग लिखाणाच्या अगोदरच ते यश प्राप्तीच्या पलीकडे जाऊन पोहोचले होते, म्हणून त्यांनी आपले काव्य यश प्राप्तीसाठी लिहिले असं थोडंच म्हणता येईल। केशवसुतासारखा थोर कवी, त्याच्या मृत्यूनंतर त्याची कीर्ती कवीला कीर्ती कळाली, मग या कवीला यश प्राप्ती मिळावी असे वाटले का? केशवसुताच्या मृत्यूनंतर केशवसुत गाजले, लोकप्रिय झाले, यश कीर्ती मिळाली, पण त्या जिवंत असताना त्यांना तितकी लोकप्रियता मिळालेली नाही आहे। म्हणजे कवीने हे आपल्याला लोकप्रियता मिळावी म्हणून काव्य लेखन केले का? नाही। यश प्राप्तीची आशा सर्वच लेखक कवीला असते, नाही असं नाही आहे। आपली कलाकृती जगापुढे सादर करावी, त्यात अनुकूल आनंद मिळेल तर सुख होते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुःख मिळते, आणि त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार मिळाला तर त्यांना अत्यंत आनंद होतो। गीतांजली रवींद्रनाथ टागोर असेल, नटसम्राट वि वा शिरवाडकर असेल, यांच्या कलाकृत्या खूप गाजल्या। कारण वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकाला भारतातला सर्वोत्कृष्ट ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ययाती कादंबरीला सर्वोत्कृष्ट ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यानंतर विंदा करंदीकरांच्या काव्याला, संपूर्ण काव्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, भालचंद्र नेमाडेसारख्या कवीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, किंवा एखाद्या कादंबरीकारांना, भालचंद्र नेमाडे हे कादंबरीकारही आहेत, रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीला तर नोबेल पुरस्कार मिळाला, जागतिक लेवलचा साहित्याचा पुरस्कार मिळाला। कोणत्याही मानवी कृतत्वामागे कीर्तीची प्रेरणा अप्रत्यक्षपणे असतेच, मानवी प्रवृत्तीचा हा विशेष आहे। एखाद्या मर्यादित अर्थाने कीर्ती या प्रयोजनाचे अस्तित्व मान्य करावयास काही हरकत नाही, पण सर्वच कवीला कीर्ती किंवा यश मिळेल याची मात्र शाश्वती नसते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण यश किंवा कीर्ती हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं। प्रत्येक कवीला यश मिळेल याची गॅरंटी नसते, पण प्रत्येक कवी हा यश मिळावं, कीर्ती मिळावी म्हणूनच लिखाण करत असतो, हे तितकंच महत्त्वाचं आहे। यश हे काव्यप्रयोजन आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे, बाकीचा भाग उद्याच्याला पाहणार आहोत। अर्थप्राप्ती हे प्रयोजन उद्याच्याला पाहू, इथं आपण थांबू। धन्यवाद।